नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध रविवारपासून मागे घेण्यात येणार। केंद्रानं इथेनॉल निर्मितीची बंदी उठवली आहे। ऊस उत्पादक साखर कारखानदारांना दिलासा देणारी ही बातमी आहे। केंद्रानं इथेनॉल निर्मितीची बंदी उठवली आहे। 15 दिवसांच्या आत निर्बंध मागे घेण्यात आले। आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। नवनाथ, काय अधिकची माहिती? नक्कीच, केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातलेली होती। यामुळे साखरदाराकडून आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून या निर्णयाला प्रचंड विरोध झालेला होता आणि यामुळेच केंद्र सरकारने काल तात्काळ बैठक घेतलेली होती आणि राज्य सरकारकडून देखील इथेनॉल निर्मितीवर बंदी जी आहे ती उठवण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली होती आणि या त्याचनुसार काल केंद्र सरकारने जी आहे ती या इथेनॉलवरती बंदी जी आहे ती उठवण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे शेतकरी आणि साखर कारखानदार आनंदित झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्या काही प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतल्यात का? सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्या जाणून घेतल्या असता त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये साखरेला जास्तीत जास्त दर कसा मिळेल याकडे केंद्र सरकारने पाहणं गरजेचं असल्याचं देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। केंद्रानं इथेनॉल निर्मितीची बंदी उठवली आहे। निर्बंध हे आता मागे घेण्यात आलेत।